येशू ख्रिस्ताच्या अतिथोर आणि मोलवा नावामध्ये आपण सर्वांस प्रेमाचा सलाम. आज देवाचं वचन पवित्र शास्त्र बायबलमधून ऐकण्याकरिता आपल्याकडे जर बायबल असेल तर आपण पण माझ्याबरोबर योहानकृत शुभवर्तमान 3 आणि 16 वचन वाचण्याकरिता उघडू शकाल. योहान 3:16. का बरं योहान 3:16? कारण त्या ठिकाणी आपल्या प्रत्येकावर देवाने केलेल्या प्रीतीचं वर्णन आपल्याला स्पष्ट शब्दांमध्ये आढळतं. आणि म्हणून आजच्या संदेशाला आपण शीर्षक देऊया, प्रीती करणारा देव. त्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी कोणी का असेना जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला विपुल आशीर्वाद देव. आज ह्या एका वचनातून प्रीती करणारा देव ह्या विषयाबद्दल मी 4 बाबी थोडक्यात सांगू इच्छितो. कृपा करून लक्षपूर्वक ऐका. आज आपल्याला प्रीती कुठे आढळते? घरामध्ये प्रीती नाही आहे, कुटुंबामध्ये प्रीती नाही आहे. पतीचं पत्नीवर, पत्नीचं पतीवर असो की आईवडिलांचं लेकरांवर, लेकरांचं आईवडिलांवर असो की जगामधील प्रेम असो, सगळीकडे अगदी विस्कळीत झालेलं आपल्याला आढळतं. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असो की मी असो, किती निराश होऊन जातो. जगामध्ये प्रेम नसून धोका आपल्याला आढळतो. आणि अशा वातावरणातून जाताना आपण कितीतरी वेळा निराश होऊन जातो. म्हणून आज हा संदेश ऐकत असताना प्रीती करणारा देव याचं रहस्य ह्या पवित्र शास्त्र बायबलमधून मी आपल्याबरोबर मोठ्या आनंदाने वाटू इच्छितो. का बरं? हे मला पण कळालं नव्हतं. आणि माझ्या जीवनामध्ये सर्व प्रीतीला मुकलेलं असं जीवन मी जगत होतो. का बरं? कारण लहान असतानाच माझी आई मरण पावली, तेव्हा तर काही कळत पण नव्हतं. लहानपणामध्ये जेव्हा आई मरण पावली, त्या दुःखामध्ये, त्या एकटेपणामध्ये, आई नसलेल्या परिस्थितीमध्ये काही वर्ष निघून गेले नाही तर वडील पण मरण पावले. आणि आई वडील नसल्यासारखं अगदी पोरका मी आपल्या जीवनात झालो होतो, अनाथसं झालो होतो. एक मोठी बहीण आहे, तिचं लग्न झालेलं होतं. माझ्या प्रियांनो, मी का बरं हे तुमच्याबरोबर वाटत आहे. ज्या प्रीतीबद्दल मी बोलत आहे हे संदेश देण्याकरिता, उपदेश देण्याकरिता नाही आहे. हे खरं आपल्या जीवनातून अनुभव घेऊन, खरंच म्हटलं आहे पवित्र शास्त्र बायबलमध्ये, अनुभव घेऊन पहा. दुसऱ्या शब्दामध्ये चाखून पहा की परमेश्वर किती चांगला आहे. जे मी चाखलं आहे, जे मी अनुभवलेलं आहे, आणि तेच मी तुमच्यासमोरही वाटू इच्छितो. का बरं? जेव्हा या प्रीतीच्या धोक्याच्या अनुभवातून मी जात होतो, त्या प्रीतीला मुकलेल्या अशा अनुभवातून मी जात होतो, तेव्हा एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि त्याने ह्याच पवित्र शास्त्र बायबलमधील हे वचन थोडक्यात समोर मांडलं. आणि या वचनातून ज्या 4 गोष्टी सांगितल्या कधी विसरू शकत नाही, आणि त्याच मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्या दिवशी माझ्या जीवनामध्ये अगदी परिवर्तन झालं, अगदी देवाची ओळख झाली असल्या कारणाने, ह्या प्रीतीची चव मिळाली असल्या कारणाने, जीवनाला एक ध्येय, एक उद्देश, एक मार्गदर्शन मिळालेलं आढळतं. माझ्या प्रियांनो, आज तुम्ही निराश होऊ नका. का बरं? कारण सर्वात पहिली गोष्ट, प्रीती करणारा देव जर म्हटलं तर मी सांगू इच्छितो ही शोधणारी प्रीती आहे. इट्स अ सीकिंग लव. फॉर गॉड सो लव्ड द वर्ल्ड, पवित्र शास्त्रात म्हटलं आहे. कोण शोधते? देव शोधते. कोणाला शोधते? जगाला शोधते. जग म्हटलं तर त्या ठिकाणी जगातील लोकांच्या बाबतीत, तुमच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत म्हटलेले. कोण शोधते? देव शोधते. कोणाला शोधते? मनुष्याला शोधते. का बरं शोधते? कारण शास्त्रामध्ये म्हटलं आहे, सर्वांनी पाप केले आहे, त्यांनी आपली पाठ देवाकडे केली आहे, त्यांनी देवाला अंतरलेलं आहे. आणि पापामध्ये मनुष्य जन्मला असल्या कारणाने, पापामध्ये जीवन जगत असल्या कारणाने, मनुष्य देवापासून, देवाच्या आशीर्वादांपासून मुकलेला आहे, हरवलेला आहे. आणि अशा हरवलेल्या मनुष्याला जर त्याच स्थितीमध्ये, आपल्या पापामध्ये, पापाच्या कर्मांमध्ये जर पुढे जाताना तुम्ही पाहाल तर पवित्र शास्त्र बायबल सांगते, पापाचे वेतन हे मरण आहे. मरण म्हणजे ताटातूट. ही ताटातूट देव आणि मनुष्यामधली ताटातूट, अनंत काळाची ताटातूट आहे. आणि त्याबद्दल नंतर कोणताही निर्णय कोणालाही करता येत नाही. आणि म्हणून आज ह्या संदेशातून पहिली गोष्ट, शोधणारा देव.
त्याची प्रीती शोधणारी प्रीती आहे. आणि आज या संदेशाच्याद्वारे जणू काही तुमच्याजवळ येऊन तो तुम्हाला शोधत आहे. पहिल्या मनुष्याने आदमाने जेव्हा पाप केलं, माहिती आहे देवाच्या मुखातून निघालेला पहिला प्रश्न कोणता? उत्पत्ती त्याचा 3 आणि 9 म्हटलं आहे, आदमा तू कोठे आहेस? त्याचं नाव घेऊन परमेश्वर त्याला म्हणत आहे, तू कोठे आहेस? शोधणारी प्रीती. तुम्ही म्हणाल देव आदमाला शोधत आहे आणि विचारतोय देवा आदमा तू कुठे आहेस? हे कसं बरं शक्य आहे? अहो म्हणतात की देव तर सर्वज्ञानी देव आहे, देवाला सर्व काही माहीत आहे, मग देव आदमाबद्दल माहीत नसलेला असा आहे का? ना 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 ना, त्याचा अर्थ तो नाही आहे. गॉड इज ऑम्निशियंट आणि त्यामध्ये बिलकुल शंका नाही आहे, देवाला सगळं माहिती आहे. मग का बरं देव असा प्रश्न करत आहे आदमाला, आदमा तू कोठे आहेस? देवाला माहीत नाही म्हणून नाही असं नाही, तर का बरं देव प्रश्न करतो माहिती का? देव ह्यासाठी प्रश्न करतो की आदमाने जिथं असायला पाहिजे होता तिथे तो नाही आहे, आणि जिथे नको असायला होता त्या ठिकाणी तो गेलेला आहे. आदमाला त्याच्या परिस्थितीची जाणीव करून देण्याकरिता देव त्याला प्रश्न करत आहे, आदमा तू कोठे आहेस? आज जर परमेश्वराने तोच प्रश्न तुम्हाला केला, तुमच्या नावाने केला, तू कोठे आहेस? जिथे आपण असायला पाहिजे तिथे आपण नाही आहे, जिथे आपण नको असायला पाहिजे जर तिथे आपण असाल तर आज देव म्हणत आहे, तू कोठे आहेस? त्याला जाणीव करून देण्याकरता की जिथे तू आहेस ते तुझी जागा नाही. तो कुठे होता? तो झुडपाच्या मागे होता. तो का बरं झुडपाच्या मागे होता? कारण तो म्हणे मी नग्न झालो आहे. अरे जेव्हा देवाने त्याला निर्माण केलं तेव्हा तो नग्नच होता ना, नग्नच होता ना, परंतु आता पाप केल्या असल्या कारणाने, देवाची अवज्ञा केली असल्या कारणाने त्याला त्याच्या नग्नतेची जाणीव झाली. लक्षपूर्वक ऐका, पाप मनुष्याला नग्न करते, पाप मनुष्याची लाज दाखवते. पाप कधीही आपल्याला असं वाटतं की सुख देते, परंतु ते क्षणिक सुख आहे, आणि त्या क्षणिक सुखामुळे आपली लाज, लज्जा, नग्नता जर प्रगट होत असेल तर किती भयंकर ते आहे. देवाची शोधणारी प्रीती, आदमा तू कोठे आहेस? का बरं? कारण ज्या पापामध्ये तो जगत होता त्या पापामुळे त्याची नग्नता दिसून आली होती, आणि ती झाकण्याकरता, लपवण्याकरता सर्वप्रथम आपण त्याला कुठे पाहतो? झुडपाच्या मागे पाहतो. माझ्या प्रियांनो, आज कित्येक जणांनी त्यांचं पाप लपवण्याकरिता कितीतरी अशा आश्रयांचा मार्ग घेतलेला आपल्याला आढळतो. तुम्ही कशाच्या मागे लपलेले आहात का? झुडपाच्या मागे, म्हणजे कदाचित ते वस्त्राच्या मागे असेल, कदाचित ते आपल्या जीवनातील गुप्त पापांना लपून ठेवण्याकरिता काही सत्कृत्य करणं असो, काही बाहेरच्या गोष्टी दाखवणं असो, आणि आतील हे गुप्त पाप तसंच ठेवून जर तुम्ही जगत असाल तर लक्षात घ्या, हे पाप आपल्याला नग्न केल्याशिवाय, लाज लज्जा दाखवल्याशिवाय सोडणार नाही. आणि म्हणून देव म्हणतो, देवाने तुमच्यावर माझ्यावर एवढी प्रीती केली. कोणती प्रीती? शोधणारी प्रीती. त्याची इच्छा आहे की आपण आपल्या पापात जगून देवाच्या आशीर्वादाला मुकलेले असे असू नये. पाप मनुष्याला नग्न करते, 2 पाप मनुष्याला लपायला लावते, 3 पापामुळे देवाचा न्याय, दंड मनुष्यावर येतो, 4 पापामुळे मनुष्याला देवाने सर्व सुखामध्ये, सुखाच्या ठिकाणामध्ये जिथे आणून ठेवलं होतं त्याला मुकलेलं आणि तिथून बाहेर काढलेलं आपण पाहतो. पापामुळे मनुष्य स्वतःला, स्वतःच्या सुखाला, देवाच्या आशीर्वादाला तर अंतरतोच, परंतु देवाच्या स्थानाला, देवाने त्याच्यासाठी जे उत्तम करून दिले होतं त्याला पण तो अंतरतो. आणि म्हणून मनुष्याचं जीवन दुःखाने, खेदाने, कष्टाने, संकटाने, विपत्तीने, आजाराने घेरलेलं आणि भरलेलं आपल्याला आढळतं. आज तुमचं जीवन तसं आहे का? त्याचं मूळ बाब आज समजून घ्याल का? शोधणारा देव, त्याची शोधणारी प्रीती आज तुम्हाला बोलविते. एकच गोष्ट करण्याची गरज आहे. कोणती माहिती का? हे देवा, माझ पाप्यावर दया कर, माझ्या पापांची मला क्षमा कर. मला वाटलं देवा मी तुझ्या व्यतिरिक्त माझ्या स्वतःच्या मनाने, बुद्धीने, बळाने, माझ्या सर्व प्रयत्नाने मी माझं जीवन सुखी करू शकेल, आणि म्हणून देवा तुला नावापुरता देव म्हणून मी म्हणत आहे, तुला नावापुरता देवारा म्हणून मी दिला आहे, तुझ्या देवाच्या नावातील काही
पूजा म्हणा, उपासना म्हणा, किंवा तीर्थ म्हणा, किंवा यात्रा म्हणा, किंवा कोणती गोष्ट करणं, देणं, आणणं, देणं, बोलणं, हे सगळं मी करत आलो देवा, परंतु मला माझ्या अंतःकरणामध्ये माहिती आहे. म्हणाल का असं? मला माझ्या अंतःकरणामध्ये माहीत आहे की मी सुखी नाही, माझ्या जीवनात शांती नाही, माझ्या जीवनात आनंद नाही. आणि त्याचं मूळ कारण आज मला कळालं देवा, कारण हे पापामुळे, सर्वांनी पाप केलं आहे आणि त्यामध्ये मी पण आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. हे देवा, आज त्या उण्या परिस्थितीतून तू शोधणारा देव आहेस, शोधणारी तुझी प्रीती आहे. आज तू मला शोधून ह्या वचनांच्या द्वारे मला माझं पाप दाखवलं आहेस, मी तुझे आभार मानतो, आभार मानते. म्हणाल का असं? आज एवढंच म्हणा, हे देवा मच पाप्यावर दया कर, कारण हा पाप मनुष्याला काट्यांप्रमाणे टोचत असतं. आपल्या डोळ्यातून अश्रू म्हणा, शरीरातून रक्त म्हणा, अंतःकरणातून वेदना आणि दुःख म्हणा, हे पाप मनुष्याच्या जीवनात केल्याशिवाय राहत नाही. पाप भयंकर आहे. मी एक वाक्य बोलू का? ऐका, सर्वांशी खेळा परंतु पापाशी कधीही खेळू नका. का बरं? पाप मनुष्याला नग्न करतं, पाप मनुष्याची लज्जा दाखवतं. अशा परिस्थितीमध्ये आदाम पडलेला असताना देव त्याच्याकडे येऊन त्याला म्हणत आहे, आदामा तू कोठे आहे? ती शोधणारी प्रीती, ती देवाची प्रीती. देवाने जगावर एवढी प्रीती केली आणि त्या प्रीती खातर जो त्या उत्पत्तीमध्ये शोधणारा देव आपल्याला आढळतो, अगदी तोच ह्या ठिकाणी पण काय, शोधणारा देव म्हणून आढळतो. कसं बरं? कारण पवित्र शास्त्रात लिहिलं आहे, लुकृत शुभ वर्तमान 19:10 काय लिहिलं आहे माहिती का? मनुष्याचा पुत्र, हे प्रभू येशू ख्रिस्ताचं एक नाव आहे, एक शीर्षक आहे. मी सांगतो का बरं? मनुष्याचा पुत्र हरवल्यांना शोधावयास व त्यांना तारावयास या जगामध्ये आला आहे. प्रभू येशू ख्रिस्त का या जगामध्ये आले? का बरं ही देवाची प्रीती मी सांगत आहे? का बरं हा देवाचा मार्ग पवित्र शास्त्र बायबलमधून फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच आहे? माहिती का? कारण प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये ख्रिस्ती धर्म स्थापन करण्याकरिता आलेले नाही. हे लोकांची संकल्पना आहे. आणि धर्म म्हटलं तरी धर्मांमध्ये, ख्रिस्ती धर्मामध्ये आपल्याला काय आढळतं बरं? अहो, तुम्ही असो की मी असो, आपल्यापैकी किती जण अशा धर्मामध्ये, ख्रिस्ती धर्मामध्ये वाढले. मी पण तसंच वाढलेलो होतो. सगळ्या धर्माच्या गोष्टी माहीत आहेत, सर्व धर्माच्या गोष्टी, शिक्षण पद्धती, चालीरीती, रूढी परंपरा, सण साजरा करणं सगळं काही माहीत आहे. परंतु आत्ता मी आठवण करून जेव्हा त्याबद्दल कल्पना करतो, अंगावर शहारे येतात. का बरं? धर्माच्या नावाखाली केलेल्या सर्व गोष्टी, आत्ता कळतं की पवित्र शास्त्रानुसार त्या सर्व देवाला न आवडणाऱ्या अशा गोष्टी होत्या. त्या सगळ्या सोडून आज जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं, काय, शोधणारा देव, शोधणारी त्याची प्रीती, मी अगदी अनाथ पडलेला होतो, एकटा झालेलो होतो. जेव्हा हे देवाचं वचन माझ्याकडे आलं, शोधण्याकरिता आलं, तेव्हा मला कळालं प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये हरवलेल्यांना शोधावयास आला. तेव्हा मी माझ्या गुडघ्यावर आलो आणि म्हटलं, हे प्रभू, मी तुझे आभार मानतो, मदसारख्या पाप्यावर तू एवढं प्रेम केलंस, मला शोधण्याकरिता स्वर्ग सोडून तू मनुष्य होऊन या जगात आलास. म्हणून त्याचं नाव काय आहे? मनुष्याचा पुत्र. खरं पाहता तो देवाचा पुत्र. तो काय म्हटला गेला? मनुष्याचा पुत्र. एका प्रभूच्या दासांनी सांगताना असं म्हटलं, देवाचा पुत्र मनुष्याचा पुत्र झाला यासाठी की तुम्ही आणि मी, जे मनुष्यांचे पुत्र आहोत, जर आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताला इथे नव्हे, डोक्यात नव्हे, इथे आपल्या हृदयामध्ये आपला प्रभू व तारणारा म्हणून जर स्वीकारू, तर काय होईल माहिती का? आपल्याला पापांची क्षमा तर मिळेल, आपल्याला देवाचं लेकरू होण्याची संधी, अधिकार, सहायता तर देवापासून मिळेल. एवढंच नव्हे, आपलं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जाईल. आपण देवाची लेकरं होऊन देवाच्या कुटुंबामध्ये आणले जाऊ आणि देवाची प्रीती चाखलेले असे आपण आपलं जीवन अगदी परिवर्तन झालेले असे पाहू. मला सगळं काही नाही कळालं, पण एक गोष्ट कळाली की मी पापी आहे आणि मला पापक्षमा देणारा देव, पापक्षमा करणारा, तारणारा, माझ्यावर प्रेम करून मला शोधून ह्या पापाच्या भयंकर परिस्थितीतून सोडविणारा कोणीतरी हवा आहे. आणि तो कोण आहे माहिती का? मनुष्याचा पुत्र म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्त. ते त्याचे मनुष्यत्व दर्शविते. तो देव असून मनुष्य झाला, म्हणजे तुमच्या आणि माझ्यासारखा एक झाला, सर्व बाबतीमध्ये आपल्यासारखा एक झाला, शिवाय एक,
कोणती बरं गोष्ट शिवाय एक, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई पाप नाही. त्याने कधी पाप केले नाही, त्याच्या ठाई पाप कधी आढळले नाही. तो निष्पाप असा असल्या कारणाने तुमच्या आणि माझ्या पापांचं वेतन मरण, आणि तेही वधस्तंभावरचं मरण त्याने आपल्याऐवजी सहन केलं. येशू ख्रिस्त आपल्यासाठी कालवरीच्या वधस्तंभावर मरण पावला. का बरं कालवरी, का बरं वधस्तंभ, का बरं गोलगोथा, ह्याचा अर्थ पवित्र शास्त्रातील अनेक वचनांच्या आधारे मी तुम्हाला सांगू शकलो असतो, परंतु ह्या संदेशामध्ये आज मला एवढं मात्र सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो. तो ख्रिस्ती धर्म स्थापन करण्याकरिता आला नाही, तो पाप्यांना शोधावयास या जगात आला. आणि आज शोधत 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 ह्या इतक्या वर्षांचा जो काळ गेलेला आहे, त्यामध्ये मदसारखा पापी सापडला गेला, प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने पापांची क्षमा मिळाली, देवाचं लेकरूहून त्याचा आशीर्वाद आनंद आपल्या जीवनामध्ये अनुभवत आहे, आणि तेच मी तुम्हालाही सांगू इच्छितो. माझ्या प्रियांनो, निराश होऊ नका. आपल्या दुःखामध्ये खच्चित होऊन, जसं सैतान माझ्या कानामध्ये त्या दिवसांमध्ये बोलत होता, काय बोलत होता माहिती का? ना तुला आई, ना वडील, ना तुझं घर, ना दार, ना संपत्ती, ना जमीन, ना सोनं, ना चांदी, ना तुझ्या जीवनात कोणती गोष्ट. त्या दिवसांमध्ये भाड्याच्या घरामध्ये राहत होतो. वडिलांच्या निधनानंतर ते भाड्याचं घर मालकांच्या हाती सोपून दिलं, आणि मी छोटीशी एक ब्रीफकेस घेऊन घर सोडलेलं मला आठवतं. मी काय सांगू तुम्हाला, अशा परिस्थितीमध्ये जगत असताना सैतान कानामध्ये म्हणत होता, अरे तुझ्या जगण्याला काय अर्थ आहे, तुझ्या जगण्याला काय अर्थ आहे, तू आत्महत्या कर, गळफास लावून घे, कुठेतरी उडी मार, नाहीतर रुळाखाली आपलं डोकं ठेवून दे आणि मरून जा, तुझ्या जगण्याला काही अर्थ नाही. तेव्हा हे देवाचं वचन आलं, ही शोधणारी प्रीती आली. मला सगळं नाही कळालं, पण कळालं की मी पापी आहे, आणि मला पाप क्षमा देणाऱ्या तारणाऱ्याची गरज आहे. आणि येशू ख्रिस्त शोधण्याकरिता या जगामध्ये आला. मी माझ्या पापांचा पश्चाताप करून त्याच वेळी गुडघ्यावर येऊन म्हटलो, प्रभू मज पाप्यावर दया कर, माझ्या पापांची क्षमा कर. येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला, माझ्यासाठी पुरला गेला, आणि तिसऱ्या दिवशी शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तो मेलेल्यातून पुन्हा उठला आहे. आणि आज शास्त्रात लिहिलं आहे रोमकरास पत्र 10:9 माहिती का काय, जर येशू, ऐका, येशू म्हणजे तारणारा हे त्याचं शरीरातील नाव होतं, आणि त्याचं कार्य त्याने आपल्या प्रत्येकासाठी, तारणाचं कार्य कालवरीच्या वधस्तंभावर आपला प्राण देऊन आपल्यासाठी केलं. जर येशू प्रभू आहे असे तू आपल्या मुखाने कबूल करशील, आणि देवाने त्याला मेलेल्यातून पुन्हा उठविले असं आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल. तारण म्हणजे मुक्ती, मोक्ष, पापक्षमा, नवीन जन्म, देवाशी आपलं पुन्हा समेट नातं जोडणं, तर तुझे तारण होईल. आज तुमचं पण होऊ शकतं. सांगायचं रहस्य काय माहिती का, एकदा का ह्या प्रीतीची चव, पापांचा पश्चाताप करणं म्हणजे पापाला नाही म्हणणं, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला हो म्हणणं म्हणजे त्याला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारणं, म्हणजे देवाला हो म्हणणं, पापाला नाही म्हणणं आणि देवाला हो म्हणणं. माहिती आहे काय, ती प्रीती आपल्या अंतःकरणात येते, आपल्या जीवनात येते. आणि एकदा का ह्या प्रीतीचं बी आपल्या अंतःकरणामध्ये पेरलं गेलं, रुजलं गेलं, आणि त्या प्रीतीचं फळ आपोआप आपल्या जीवनातून बाहेर पडतं. कसं बरं, तेच आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये आढळून येतं. आपोआप एकदा का प्रीतीचं बी अंतःकरणात पेरलं, अंतःकरणात रुजलं, अंतःकरणातून वाढलं, प्रीतीचं फळ आपल्या अंतःकरणातून दिसून येतं, ज्याचं वर्णन गलतीकरास पत्र 5:22 आणि त्याच्या 22 आणि 23 वचनामध्ये दिलेलं आहे. ते नऊपदरी फळ आपोआप देव त्याच्या आत्म्याच्याद्वारे आपल्या पापांची क्षमा येशू ख्रिस्तावरील विश्वासाने केली असल्या कारणाने ते फळ आपल्या जीवनातून दिसून येतं. ते नऊपदरी फळ काय सुंदर आहे मी सांगू तुम्हाला. हे पापाच्याद्वारे टोचणारे काटे निघून जाऊन त्या ठिकाणी देवाच्या पवित्र आत्म्याचा वास येऊन त्याचा काय सुगंध आपल्या जीवनात येतो, त्याचं फळ आपल्या जीवनातून दिसतं. आणि माहिती काय, आपलं पाहणं बदलतं, आपलं बोलणं बदलतं, आपलं विचार करणं बदलतं, आपल्या ऐकण्याच्या रुची बदलतात. आपल्या हाताचे कार्य असो, मनातील विचार असो, पायांनी इकडे तिकडे जाणं असो, हे सर्व बदलते. कशाच्याद्वारे? जेव्हा आपण हे समजतो, देवाने जगावर, नको नको, देवाने माझ्यावर,
असं आपण म्हणूया. देवाने माझ्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त दिला. नंतर सांगतो एकुलता एक म्हणजे काय. देवाने तुमच्यावर माझ्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. कशासाठी? ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. प्रभू हे वचन तुम्हाला समजण्यास खरोखर सहाय्य करो. ती कोणती प्रीती आहे? ती शोधणारी प्रीती आहे, ती बोलवणारी प्रीती आहे, ती येणारी प्रीती आहे, ती तुम्हाला मला सर्व परिस्थितीतून बाहेर काढणारी प्रीती आहे, ती प्रीती आपल्याला देवाजवळ आणून देवाचे आशीर्वाद देणारी प्रीती आहे. आठवतं का, जर तुम्ही लुकरोज शुभवर्तमान 15 अध्याय वाचला, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला आणि त्या एक दाखल्यामध्ये 3 गोष्टी सांगितल्या. पहिली जर गोष्ट आपण वाचलं, पहिल्या 7 वचनांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला हरवलेलं मेंढरू आढळतं. आणि जर त्याचे पुढचे 8-9-10 जर ही वचनं वाचली तर त्या ठिकाणी दुसरी गोष्ट हरवलेलं नाणं आपल्याला आढळतं. आणि जर तुम्ही 11 वचनापासून शेवटपर्यंत वाचलं तर तिथे आपल्याला हरवलेला पुत्र आपल्याला आढळतो. 3 बाबी सांगितल्या प्रभू येशू ख्रिस्ताने. का बरं? कारण मनुष्य हरवलेला आहे. हरवलेल्या मेंढराप्रमाणे, हरवलेल्या नाण्याप्रमाणे, हरवलेल्या पुत्राप्रमाणे. आणि बघा ना, त्या 3 ठिकाणी तुम्ही वाचाल की हरवलेलं एक मेंढरू शोधण्याकरिता 99 मेंढरांना सोडून तो मेंढपाळ एका मेंढराकरिता गेला. तेच हरवलेल्यांकडे जाणारा मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यासारखा दुसरा मेंढपाळ कोणी नाही. आपण सर्व यशया त्याच्या 53 अध्यायातील 5-6 वचन वाचलं तर आपल्याला आढळतं, आपण सर्व आपल्या अपराधांमुळे हरवलेल्या मेंढरांप्रमाणे भटकलेले आहोत. मेंढरू का बरं माहिती का? मेंढरू असं एक प्राणी आहे की ज्याला एकदा डोकं खाली केलं, कुठं चाललं, का चाललं, कसं चाललं काही कळत नाही, भटकून जातात मेंढरं. आणि त्याप्रमाणे आपण सगळे भटकलेले असताना हा मेंढपाळ शोधण्याकरिता आला. 99 मेंढरांना सोडून एका मेंढराच्या शोधाकरिता. 10 नाणे तिच्याकडे होते, एक नाणं हरवलं, काय फरक पडला असता? 99 मेंढरं होती, एक हरवलं, काय फरक पडला असता? 2 पुत्र होते, एक हरवला, एक तर होता घरामध्ये, काय फरक पडला असता? परंतु ह्या 3 ठिकाणी आपण काय पाहतो माहिती का? हरवलेलं सापडलं, हरवलेलं सापडलं, हरवलेलं सापडलं. मेंढरू असो की नाणं असो की पुत्र असो, सापडले सापडले सापडले. आणि ह्या 3 घटनांमध्ये काय घडलेलं प्रभू येशू ख्रिस्त सांगतो माहिती का? त्या हरवलेल्या आणि सापडलेल्यांच्या मध्ये जो आनंद केला जातो, कोणामध्ये? 1 मेंढपाळाला आनंद, 2 त्या स्त्रीचं जे नाणं हरवलं होतं तिला आनंद, 3 त्या वडिलांचा मुलगा जो उधळा पुत्र म्हणून म्हटलेला आहे हरवला होता तो सापडला. किती आनंद माहिती का? किती आनंद. त्या मेंढवाड्यामध्ये आनंद, त्या घरामध्ये आनंद, ह्या कुटुंबामध्ये आनंद. आणि इतका आनंद की त्या आनंदाची परिसीमा कुठपर्यंत जाते माहिती का? ती फक्त त्या व्यक्तीपर्यंतच नव्हे, त्या कुटुंबापर्यंतच नव्हे, त्या परिस्थितीमध्येच नव्हे, त्या आनंदाची परिसीमा आपल्याला कुठे दिसते? स्वर्गामध्ये दिसते. आणि म्हणून शास्त्रात म्हटलेलं आहे, हरवलेलं एक मेंढरू सापडलं, हरवलेलं एक नाणं सापडलं, हरवलेला एक पुत्र सापडला. तो आनंद कुठे आढळतो? तो आनंद त्यांच्यामध्ये तर आढळतोच, तो आनंद स्वर्गामध्ये आढळतो, तो आनंद स्वर्गदूतांच्या मध्ये आढळतो, तो आनंदाचा भाग त्या सर्वांना आपल्या जवळ बोलवून त्या आनंदामध्ये सहभागी केल्यामध्ये आपल्याला आढळतो. आज आनंद हरवलेला आहे, तो आनंद परत हवा आहे का तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला? आणि एवढंच नव्हे, तुमच्यामुळे देवाला, देवाच्या दूतांमध्ये असलेला आनंद. हा आनंद म्हणजे हा क्षणिक क्षणभंगूर जगातील गोष्टींच्या द्वारे मिळणारा आनंद नाही, हा स्वर्गीय आनंद. का बरं? कारण स्वर्गीय प्रीतीची चव त्यांना मिळाली. ज्यांना स्वर्गीय प्रीतीची चव मिळाली, जी शोधणारी प्रीती आहे त्याच्याद्वारे जे शोधले गेले, त्यांचा आनंद गगनात मावत नाही. तो आनंद आपल्या आतमध्ये वास करतो, तो आनंद आपल्याला चालवतो. देवाच्या प्रीतीचा तो एक मोठा आशीर्वाद आहे. दैवी आनंद देव आपल्याला देतो. म्हणजे काय बरं? ह्या जगामध्ये दुःख तर आहे, आई नाही आहे, वडील नाही आहे, पोरका आहे, जमीन नाही आहे, जायदाद नाही आहे, काही नाही आहे, परंतु आनंदी आहे. आजही तुम्ही मला विचाराल तर माझं स्वतःचं म्हटलेलं असं, आजही काही नाही आहे आणि नसल्याची चिंता पण नाही आहे. का बरं माहिती का? कारण प्रभूचा आनंद अंतकरणामध्ये आहे. ह्या जगामधील सर्वात मोठा आशीर्वाद कोणता?
माहिती आहे कोणता? सर्वात मोठा आशीर्वाद कोणता? कधी तुम्ही विचार केला सर्वात मोठा आशीर्वाद कोणता? शास्त्रामध्ये म्हटलं आहे, चित्त समाधानासह सुभक्ती हा तर मोठा लाभ आहे. चित्त समाधानासह सुभक्ती, गॉडलीनेस विथ कंटेंटमेंट इज ग्रेट गेन. आज ते कंटेंटमेंट, चित्त समाधान कुठे आहे? हे डोळे कधी तृप्त होत नाही, हे कान कधी तृप्त होत नाही, ही जीभ कधी तृप्त होत नाही, हे मन कधी तृप्त होत नाही. यांना कितीही द्या, कितीही द्या, कितीही द्या, कितीही द्या, तृप्त होत नाही. ही तृप्ती कुठून मिळते? हे देवाकडून मिळते. ही केव्हा मिळते? जेव्हा त्याचा आनंद आपल्यामध्ये येतो. दुःख आहे, त्रास आहे, अडीअडचण आहे, आजार आहे, संकट आहे, परिस्थिती फार वाईट आहे, तरी पण आनंद आहे. का बरं माहिती का? कारण क्षमा आहे. का बरं माहिती का? कारण मी पापांचा पश्चाताप केला आहे. का बरं माहिती का? कारण प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापांना आपल्या स्वतःवर घेऊन, पापाची शिक्षा स्वतःवर घेऊन, मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण पत्करणारा असं झाला. आणि जर तो प्रभू माझ्या अंतःकरणामध्ये माझा प्रभू व तारणारा म्हणून मी जर ग्रहण केलं, तर ही जी शोधणारी प्रीती आपण सांगत आहोत ना, ही आपली होईल. आज तुम्ही ह्या प्रभूकडे याल का? आपल्या पापांचा पश्चाताप कराल का? त्याला आपल्या हृदयामध्ये आपला प्रभू आणि तारणारा म्हणून घ्याल का? आज तो जसा आदमाला त्याच्या नावाने बोलावत, आज तो तुम्हाला तुम्हाला तुमच्या नावाने बोलावीत आहे. त्याच्याकडे याल का? त्याच्यावर विश्वास ठेवाल का? पापांचा पश्चाताप कराल का? येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये माझा प्रभू माझा तारणारा म्हणून घ्याल का? हे सर्व आशीर्वाद आपले होतील. प्रभू हे समजण्यास आपलं सहाय्य करो. देवबाप ह्या वचनावर आपला विपुल आशीर्वाद देव. पुढचे वचन ऐकण्याकरता विसरू नका. का बरं? कारण त्या एका वचनातून आपण किती गोष्टी पाहू इच्छित आहोत? चार गोष्टी पाहत आहोत. आणि आत्ता आपण किती पाहिली? फक्त एक. काय पाहिलं? प्रीती करणारा देव. आणि त्याची प्रीती कशी आहे? ती शोधणारी प्रीती आहे. ती आज तुम्हाला शोधत आहे. जिथे शोधलेले सापडले गेले तिथे आनंद आहे, तिथे आशीर्वाद आहे. चित्त समाधानाचा मोठा आशीर्वाद. प्रभू हे समजण्यास आपलं सहाय्य करो. प्रभू आपण सर्वांवर आपला विपुल आशीर्वाद देव. आमेन, आमेन.